मराठा आरक्षणाचा मुद्दा शेतकरी आत्महत्या या प्रश्नांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे। मराठा ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी हे सरकार चर्चेपासून पळ काढतंय असा आरोप फडणवीसांनी केलेला आहे। तसंच राज्यात अद्याप शेतकरी आत्महत्या थांबलेली नसून बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा अशी टीकाही त्यांनी केली आहे। इथल्या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या का? इथल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही तिथे त्या ठिकाणी वचन दिलं 50,000 आणि 25,000 एक फुटकी कवडी दिली नाही। हे जगाचं बोलतात, हे अमेरिकेत काय झालं, रशियात काय झालं, दिल्लीत काय झालं, अरे महाराष्ट्रात काय डोळे तुम्ही त्या ठिकाणी दिवे लावले ते बोला ना, कारण महाराष्ट्रावर बोललं तर ते उघडे पडतात आणि म्हणून दिल्लीवर बोलणं चाललंय। आज मराठा आंदोलकांना तर घरात घुसून मारून राहिल्यात, घरात घुसून त्यांना जेलमध्ये टाकलं चाललंय। म्हणजे या ठिकाणी आंदोलनही मराठा समाजाने करू नये अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे त्याच्यावर ते बोलत नाहीत। हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। तसंच पूरग्रस्त, वादळग्रस्त आणि वीज बिलाचे प्रश्न कधी सोडवणार असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला आहे।